ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। निपाणी मतदार संघाचं राजकारण वेगळ्या वळणावर जाण्याची शक्यता। ज्येष्ठ नेते प्राध्यापक सुभाष जोशी बोलणार 20 तारखेनंतर। निपाणी विधानसभा मतदार संघात राजकारण वेगळ्या वळणावर जात आहे। सडेतोड आणि स्पष्ट भूमिका माजी आमदार सुभाष जोशी 20 तारखेनंतर स्पष्ट करणार आहेत। निपाणी विधानसभा मतदार संघात माजी आमदार सुभाष जोशी यांना मानणारा मोठा वर्ग आहे। त्यांनी 10 वर्षे या मतदार संघाचं नेतृत्व केलं। साखर कारखान्याचं नेतृत्व ही त्यांच्याकडे होतं। वेगवेगळे शेतीमालासाठी चांगला भाव मिळावा म्हणून लढे दिले आहेत। निवडणुकीच्या राजकारणात थांबा आणि पहा अशी त्यांची सध्याची भूमिका आहे। 20 तारखेनंतर आपली भूमिका मांडणार आणि ती सडेतोड भूमिका मांडणार आहेत। ती भूमिका लवकरच महान कार्यावर येणार आहे। यातच कर्नाटकात भाजपला धक्क्यावर धक्के बसत चालले आहेत। तेली समाजाचं हित पाहणारे माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सौदी यांनी भाजपला रामराम ठोकत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे। तर दुसऱ्या बाजूला बेळगाव जिल्ह्यात मोठा प्रभाव असणारे जगदीश शेट्टर यांनीही भाजपला बाय बाय म्हटलं आहे। त्यामुळे दररोज नवं राजकारण घडत चाललंय। यातच प्राध्यापक सुभाष जोशी यांनी 20 तारखेनंतर आपली भूमिका मांडणार म्हटल्याने बोरगाव आणि भिवशीत अस्वस्थता पसरलीय।